उत्तर मध्य मुंबई भाजपाचे भाजपा सचिव सुधीर खातू यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश होत आहे. त्यांची का नेमकी काय पहिली प्रतिक्रिया आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय सांगाल तुम्ही, भाजपा उत्तर मध्य मुंबई भाजपाच्या सचिवाच्या महत्त्वाच्या पदावर होता, आज तुम्ही शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश करताय, काय सांगाल? कसं आहे, मला काय कुणाबद्दल नेगेटिव्ह नाही बोलायचं आहे. फक्त कुर्ला पश्चिम जिथे आपले माझे सहकारी आहेत, आज या ठिकाणी कमीत कमी 800,000 सहकारी जमा झाले. त्यांचं सगळ्यांचं असं मत आणि आग्रह होता की आपण शिवसेनेत जाऊन शिवसेनेत प्रवेश करून आपण जनतेचं काम करूया. तर त्यांच्या आग्रहास्तव विशेषतः मी आज पक्षप्रवेश करत आहे. अशी चर्चा आहे, तुम्ही भाजपामध्ये नाराज होता, योग्य अशी तुम्हाला संधी दिली नाही आहे, संधी दिली गेली नाही आहे म्हणून तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करताय. नाराजीबद्दल जास्त कधी कुठे बोलणं योग्यच नसतं, कारण किती लोकांना भरपूर काय भरभरून दिलं तरी ते नाराजच राहतात, त्यामुळे नाराजी अशी कुठे नसतेच. सोन्याच्या तेलाला सोन्याच्या चमच्याने दिलं तर नाराजी असतं, त्यामुळे नाराजी असं काहीच नाही आहे. मला शिवसेनेमध्ये कुठली जबाबदारी देण्यात येणार आहे असं का आहे म्हणून तुम्ही पक्षप्रवेश करताय? पक्षप्रमुख आणि पेंडणेकर साहेब आमचे विभाग प्रमुख तसेच पोतनीसाहेब जे काय निर्णय घेतील, जे काय जबाबदारी ते काम करू. ज्यांनी हा पक्षप्रवेश खऱ्या अर्थानं घडवून आणलेला आहे राज्यामध्ये, अनेक प्रकारे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये जात आहे, पण कुर्ला आणि कलिना विधानसभेमध्ये चित्र वेगळे आहे. ज्या प्रकारे डॉक्टर महेश पेडणेकर यांनी विभाग प्रमुखाचा कार्यभार हाती घेतलेला आहे त्या दिवसापासून ठाकरे गटामध्ये इनकमिंग होतं आहे. सर, काय सांगाल, अनेक राज्याचा विचार केला, राज्यामध्ये अनेक ठिकाणी ठाकरे गटांना अनेक कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षामध्ये जात आहे, कुर्ला आणि कलिनाचं चित्र वेगळं आहे, तुमच्या पक्षामध्ये इनकमिंग होतं आहे, काय सांगाल? पहिले तर मी एवढंच सांगेन की सुधीर खातू हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच आहेत. त्यांचे वडील पांडुशेत खातू हे देखील ज्येष्ठ शिवसैनिक, कट्टर कडवट खातू कुटुंबीय, पहिल्यापासून शिवसेनेशी एकनिष्ठ. मध्यंतरीच्या काही काळामध्ये सुधीर काही वैयक्तिक कारणांपायी शिवसेनेपासून दूर गेला होता, परंतु कुर्ला भागातील एक प्रतिष्ठित वकील, एक समाज सेवक म्हणून त्याची ओळख आहे. तुम्ही बघताय माझ्या पाठीमागे कमीत कमी 1000 लोकांचा समुदाय आहे आणि एकही कार्यकर्ता ह्यातला शिवसेना म्हणून मी दिलेला नाही आहे किंवा भाड्याने जमा केलेली ही गर्दी नाही आहे. ही सुधीर खातूंच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालेले त्याचं मित्रपरिवार आहे, त्याचे हितचिंतक आहे. सुधीरनी या कुर्ला पश्चिम भागामध्ये स्वतःच्या कामाने आपला ठसा उमटवला आहे. 2012 साली 5,363 मतं घेऊन फक्त 163 मतांनी तो महानगरपालिकेत पराभूत झाला होता. 2017 देखील अगदी थोडक्यात निसटता पराभव त्याचा झालेला आहे. विशेष म्हणजे दोन वेगवेगळ्या पक्षांमध्ये आणि दोन वेगवेगळ्या वॉर्डातून त्यांनी निवडणूक लढवून सुद्धा 5,500 मतं ही त्याने कमवलेली त्याची संपत्ती आहे. आणि आज जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कुर्ला कालिनामध्ये जबरदस्त इनकमिंग सुरू आहे, परवा ठक्करबाप्पा कॉलनीतील एक जगदीश कुर्डिया म्हणून त्यांनी देखील भाजपातून शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. आज सुधीर खातूंचा प्रवेश आहे. येणाऱ्या 22 कुर्ला पूर्वेला आणखीन एक असाच तगडा प्रवेश होणार आहे. मी मुद्दाम या ठिकाणी जाहीर करतो आहे. आता मात्र थोडंसं समोरून विनंती केल्यासारखे सूर उमटायला लागलेत की थोडंसं थांबा थोडंसं, परंतु नाही. माननीय बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली, आदित्यजींच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन मोठ्या प्रमाणावरती या विभागामध्ये इतर पक्षातून कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. कुठलीही कमिटमेंट न करता, कुठलीही जबाबदारी असं काय आम्हीच न दाखवता हे कार्यकर्ते येत आहेत. हे लक्षण येणाऱ्या 2024 निवडणुकीत कुर्ला कालिना विभागाचा निकाल काय असेल हे दाखवणार आहे.
आज मला मनापासून आनंद आहे कि सुधीर खातू सारखा एक चांगला कार्यकर्ता परत स्वगृही परततोय। अशी चर्चा आहे कुर्ला कुर्ला परिसरामध्ये, खास करून ज्या ॲडव्होकेट सुधीर खातू यांनी शिवसेनेवरती धावून आले, आज तुम्ही त्यांना त्या पक्षामध्ये पक्षप्रवेश देताय, कुठेतरी त्या शिवसैनिकामध्ये नाराजी आहे, ती नाराजी कशी दूर कराल, त्याविषयी काय सांगाल, त्याविषयी काय खुलासा कराल? शिवसैनिक हा आदेशावर चालणारा असतो, आम्ही सैनिक आहोत, आम्हाला वरून जसा आदेश येतो त्यानुसार आम्ही चालतो। विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ज्या शिवसेनेने असंख्य लोकांना भरभरून दिलं ते देखील बेईमान झाले, परंतु सुधीर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे काही बेईमान होऊन गेला नव्हता, काही वैयक्तिक कारणामुळे तो पक्ष सोडून गेला होता। आणि जसं मी म्हटलं की जे झालं जुनं झालं, आता नव्याने शिवसेना बांधणीचे दिवस आहेत आणि माननीय उद्धवजींनी ती जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। आणि एक कालिना विधानसभा क्षेत्रामध्ये खेळीमेळीचं वातावरण आहे, मी असो किंवा या विभागाचे आमदार संजयभाई पोतनीस, आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की तो निर्णय शिवसैनिकांना मान्य आहे। तरीही कोणाला काही अडचण वाटत असेल आम्ही त्यांची समजूत काढू, कारण हे सगळं जे चाललेलं आहे ते शिवसेना वाढीच्या दृष्टीने चाललं आहे। आणि नक्कीच असे कार्यकर्ते जसं मी म्हटलं स्वगृही परतल्याने, ठीक आहे काही गोष्टी असतील मला त्याच्यात जायचं नाही, पण आज तो एक दिलाने एक मनाने येतो आहे शिवसेनेत। आणि यापुढे त्यांनी शब्द दिलेला आहे की केवळ शिवसेना शिवसेना आणि शिवसेना वाढीचंच काम तो करेल, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आता गौण ठरतात। आणि कार्यकर्ते वेगळ्या पक्षातले येऊ इच्छितात, त्यांना कशा प्रकारचे एक मार्ग मिळेल, कशी वाट मोकळी करून देणार आहात तुम्ही विभाग प्रमुख म्हणून? शिवसेना ही एवढी मोठी आहे की हिशोबाच्या बाहेर, त्याच्यामुळे असंख्य कार्यकर्ते यापूर्वीही शिवसेनेत होते, आत्ताही आहेत आणि यापुढेही असतील। कसं आहे मध्यंतरीच्या काळामध्ये थोडीशी ओवटी होती असं म्हणूया पाहिजे तर, पण आता शिवसेनेला भरतीचे दिवस आलेत, कारण माननीय उद्धवजींनी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात केलेलं जे काम आहे आणि या 1.5 वर्षामध्ये झालेलं जे महाराष्ट्रातलं काम आहे ते काम बघून भविष्याचा अंदाज सगळ्या कार्यकर्त्यांना येतोय। मगाशी तुम्ही एक प्रश्न विचारणार विभाग प्रमुखांना, शिवसैनिक नाराज आहेत, तर मी असं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की तुम्ही कुर्ला वेस्टला पश्चिमला सर्वे करा, कोणीही सर्वे करू दे, 99.99 शिवसैनिक हे खुश झालेले आहेत की आता कोणीतरी आहे जो खूप चांगल्या रीतीने कुर्ला वेस्टला भगवा फडकवेल। धन्यवाद। नक्कीच कुर्ला परिसरामध्ये कोणीतरी असा आहे जो या परिसरामध्ये नक्कीच भगवा फडकू शकेल। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता अनेक शिवसैनिक आज मातोश्रीकडे रवाना होत आहेत। ॲडव्होकेट सुधीर खातू यांचा पक्षप्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये होणार आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश होणार आहे।